नमस्कार, मी तेजश्री. सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी चार बाउल मोठे चिरमुरे घेतलेले आहेत. हे चिरमुरेचे कुरकुरे आहेत. जर का मऊ असतील तर तुम्ही गॅसवरती कढईमध्ये थोडा वेळ परतून घ्या, कुरकुरे होतील. तर चला आपण कृती करूया. इथे मी कढईमध्ये 1/3 चमचे साधारण तेल घेतलेलं आहे. तर ते गरम झालं की आपण त्याच्यामध्ये फोडणी घालूया. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालूया. ती अशी छान तळतळली. याच्यामध्ये आपण 1/2 चमचा जिरे घालणार आहोत. आता याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पानं देखील छानपैकी तळतळलेली आहेत. इथे मी 8-9 लसणाच्या पाकळ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत. खलबत्त्याने थोडेसे चेचून घेतलेले आहेत. ते आपण भाजून घेऊया. खरबूस लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत. लसूण पाकळ्यांचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये 1/2 कपाला थोडेसे शेंगदाणे कमी घेतले. तुम्हाला कितपत आवडतात ते बघा. आणि हे पण चांगले परतून घेणार आहोत. तर आता शेंगदाणे देखील आपले भाजत आलेले आहेत. शेंगदाण्यांचा असा आवाज यायला लागला, गॅस बंद करायचा आहे. कारण शेंगदाणे आपले चांगले भाजले गेले. जास्त भाजले की ते आपले आवाज करतात. तर गॅस बंद केलेला आहे मी. आणि इथे 2 चमचा मिरचीचा बुक्का घेतलाय किंवा प्लेन लाल तिखट घेतलंय. आमच्या कोल्हापुरी भाषेत याला बुक्का बोललं जातं. तर हे 2 चमचे घेतले मी. जास्त तिखट नाहीये. आता हे 1/2 मिनिट परतून घेऊया म्हणजे लाल तिखट पण चांगलं आपलं भाजलं जाईल. तर हे आपलं झालेलं आहे. आता आपण हे आपल्या चिरमुऱ्यांमध्ये घालून घेऊया. तर ह्याला जास्त सार राहिलेलं आहे. मी याच्यामध्ये थोडस चिरमुरं गोळून घेते. अशा पद्धतीनं सगळ्या चिरमुऱ्या लावून घ्यायचं आहे. ऍक्च्युली हे हातानंच करणार आहे मी. थोडस गरम आहे. आपण हाताने चिरमुरं एकत्र करून घेऊ म्हणजे ते सगळ्याला लागतील. अशी आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा पिठी साखर घालतोय. अर्धा चमचा मीठ आहे. मीठ जास्त घालत नाही कारण हे चिरमुरे वापरले तरी मी कोल्हापुरी चिरमुरे कोल्हापुरी चिरमुऱ्यांना मध्ये मीठ ऑलरेडी असतंच त्यामुळे एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही. अगदी थोडंसं घातलेलं आहे मी चवीपुरतं त्यामुळे जास्त वापरू नका. आणि आजकाल कोल्हापुरी चिरमुरे मार्केटमध्ये पण अवेलेबल झालेत सिटीमध्ये देखील. तर त्याचा वापर केला तर बरं अगदी सुंदर होईल. तर आता आपली पिठी साखर आणि मीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे. आपण याला सर्व करूया. आपला कोल्हापुरी स्पेशल भडंग तयार झालेला आहे. हा आपण सर्व करताना असाही खाऊ शकतो, खूप छान लागतो. किंवा याच्यावरती मग थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि फरसाण वगैरे घालून खाल्लं तर खूप खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.